सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यकारिणीची घोषणा शनिवारी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी केली आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक साळुंके पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली. ही जिल्हा कार्यकारिणी याप्रमाणे: जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके पाटील, खजिनदार राजेंद्र हजारे, प्रवक्ता महादेव कांबळे, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हणमंत पवार, जिल्हा उपाध्यक्ष संजय मोरे, अप्पाराव कोरे, अविनाश मार्तंडे, शिवाजी बनकर, पांडुरंग ताड, नवनाथ माने, मारुती बदे, रामचंद्र पवार, चंद्रकांत गिड्डे, रमेश मोरे, सरचिटणीस राज साळुंखे, अक्षय वायकर, जितेंद्र शिलवंत, जुबेर मुजावर, सुनील अवघडे, सोमनाथ माळी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नागराज पाटील, सुभाषचंद्र बिराजदार, देवदत्त भोसले, योगेश खटकाळे, दादासाहेब घाडगे, शहाजी हातेकर, चंद्रकांत करांडे, नारायण शिंदे, अर्जुन जाधव, किरण पाटील, विठ्ठल डोके, ज्ञानेश्वर पुजारी, शंकर माळी, भारत नागणे, ॲडव्होकेट राजाभाऊ गुंड पाटील, प्राध्यापक राजाभाऊ आडेगावकर, झुंजार भांगे, वैभव कुटे, चंद्रकांत सरडे, सतीश शेळके, अशफाक जमादार, रविकांत साळुंके. प्रांतिक सदस्य चंद्रकांत शिंदे, डॉक्टर राज मिसाळ, कल्याणराव काळे, प्रवीण खवतोडे, अरुण किल्लेदार, विक्रांत पाटील, रणजित सिंह शिंदे, सुहास पाटील, बाळकृष्ण सोनवणे, तानाजी राजे झोळ, शहाजी पाटील, हरिदास घाडगे, तालुका अध्यक्ष सांगोला, मधुकर बनसोडे, तालुका कार्याध्यक्ष संतोष पाटील, तालुका अध्यक्ष पंढरपूर अनिल नागटिळक, तालुका कार्याध्यक्ष सुनील पाटील, तालुका अध्यक्ष मंगळवेढा श्रीधर बेद्रे, तालुका अध्यक्ष माळशिरस शिवाजी देशमुख, तालुका अध्यक्ष मोहोळ प्रकाश चौरे, तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब भोसले, तालुका अध्यक्ष माढा कैलास तोडकरी, तालुका कार्याध्यक्ष रामचंद्र शिंदे, तालुका कार्याध्यक्ष दीपक पाटील, तालुका अध्यक्ष करमाळा भरत अवताडे, तालुका कार्याध्यक्ष माणिक पाटील, तालुका अध्यक्ष बार्शी विक्रम सावळे, तालुका कार्याध्यक्ष विकास पासले, तालुका अध्यक्ष अक्कलकोट दिलीप सिद्धे, तालुका अध्यक्ष दक्षिण सोलापूर सुभाष पाटील, तालुका अध्यक्ष उत्तर सोलापूर जितेंद्र साठे, तालुका कार्याध्यक्ष प्रकाश चोरेकर, सांगोला शहराध्यक्ष सुभाष पाटील, कार्याध्यक्ष मनोज उकळे, पंढरपूर शहराध्यक्ष दिगंबर सुडके, शहर कार्याध्यक्ष शकूर बागवान, शहराध्यक्ष मंगळवेढा ज्ञानेश्वर भगरे, कार्याध्यक्ष शहर मंगळवेढा बशीर बागवान, शहराध्यक्ष मोहोळ रुपेश धोत्रे, शहर कार्याध्यक्ष मोहोळ नागेश बिराजदार, शहर अध्यक्ष माढा दत्तात्रय अंबुरे, शहर कार्याध्यक्ष माढा दिनेश भांगे, शहर अध्यक्ष टेंबुर्णी अमोल डोईफोडे, शहर कार्याध्यक्ष टेंबुर्णी गणेश केच्चे, शहर अध्यक्ष मोडणीम दत्तात्रय सुर्वे, शहर कार्याध्यक्ष मोडणीम संजय लोखंडे, कुर्डुवाडी शहराध्यक्ष विशाल काकडे, करमाळा शहराध्यक्ष दत्तात्रय फंड, करमाळा शहर कार्याध्यक्ष अश्रू तांबे, शहराध्यक्ष वैराग महादेव ढोले, शहर कार्याध्यक्ष वैराग गालिफ शेख, अक्कलकोट शहराध्यक्ष शिवराज स्वामी, दुधनी शहराध्यक्ष राजेंद्र इंगळे, मैंदर्गी शहराध्यक्ष राजकुमार चव्हाण, सांगोला विधानसभा अध्यक्ष शिवाजी कोळेकर, कार्याध्यक्ष दिलीप नागणे, मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष अजित जगताप, कार्याध्यक्ष शिवबाळा पाटील, मोहोळ विधानसभा अध्यक्ष भारत सुतकर, कार्याध्यक्ष रामराजे कदम, माढा विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील, करमाळा विधानसभा अध्यक्ष चंद्रहार निमगिरे, कार्याध्यक्ष सुजित बागल, बार्शी विधानसभा अध्यक्ष नाना झालटे, कार्याध्यक्ष कैलास शेळके. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन सात रस्त्यानजीक व्हीआयपी रोड इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येत असल्याचं यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनी सांगितलं. राष्ट्रवादी भवन हे आम्ही या ठिकाणी नवीन तयार केलेलं आहे आणि या राष्ट्रवादी भवनाच्या माध्यमातून आमच्या महिलाचं विंग असेल, युवकचं विंग असेल, विद्यार्थी संघटनेचं असेल, आमच्या युवती संघटनेचं असेल किंवा सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांना या जिल्ह्यामध्ये विश्वासात घेऊन नव्या जोमानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रथम क्रमांकावर नेण्याचा मी आणि माझी सगळी संघटना ही भविष्य काळामध्ये आज आम्ही या ठिकाणी तो निश्चय केलेला आहे आणि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सोलापूर शहरातलं कार्यालय आणि सोलापूर ग्रामीणचं कार्यालय अशी दोन कार्यालय आमची सुसज्ज तयार झालेली आहेत. त्या दोन्हीच्या उद्घाटनासाठी आणि कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आदरणीय दादा, आदरणीय तटकरे साहेब, आमच्या रुपारीताई चाकणकर आणि गर्जे साहेब आणि इतर काही राज्याचे मंत्री आमचे जे आहेत राष्ट्रवादीचे, अशा सगळ्यांना बोलून संबंध एक दिवसाचा दौरा
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही आयोजित करतोय.